होम बेकर्स कसे आहात तुम्ही सगळे तर खूप दिवसानंतर आज एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो एक होम बेकरला समर्पित असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमर छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकडे प पन्नास रुपये कमी करा शंभर रुपये कमी करा असं नेहमी म्हणत असतं परंतु हेच पन्नास रुपये का महत्त्वाचे असतात एका होम बेकरसाठी हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या कस्टमरपर्यंत आणि तुमच्यासोबत जे होम बेकर साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका तर जेव्हा आपल्याला केकची ऑर्डर येते प्रत्येक होम बेकर ही गृहिणीसुद्धा असते ती होम बेकर बरोबरच होम मेकर सुद्धा असते आणि अशा वेळेस होतं असं की आपल्याला आपली घरातली कामं बघून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजेच जेव्हा केकची ऑर्डर येते तेव्हा आपल्याला लगेच त्या कामावर शिफ्ट होता येत नाही कारण घरात आपल्या समोर डोळ्यासमोर भरपूर अशी कामं पडलेली असतात मुलांची शाळा आहे घरकाम आहे घरातलं स्वयंपाक पाणी आणि ऑर्डर्स जेव्हा येतात तेव्हा बऱ्याच वेळा बरा कस्टमर कसे ऐन वेळेला फोन करून सांगतात की केक पाहिजे आहे परंतु अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा एक होम बेकर असा असतो की तो सगळे कामं आवरून किंवा सगळे कामं योग्य पद्धतीने मॅनेज करून हे जे केक आहे ते बनवत असतो इथे तुम्ही बघाल तर जेव्हा मी केक ठेवत होते तेव्हा लाईट गेलेली होती नुकताच प्रीहीट केला आणि तेवढ्यात लाईट गेली तर असे बरेचसे प्रॉब्लेम्स येत असतात नेहमी आणि केक करताना कधीच तो व्यवस्थित होत नाही कधी कधी आता उन्हाळा असतो दुपारी ऑर्डर आली तर क्रीम मेल्टिंगचा प्रॉब्लेम होतो प्रत्येकाकडेच ए सी असतो असा नाही ओवनचा प्रॉब्लेम असतो लाईट नसते आणि बऱ्याच वेळा आपल्याला हव्या त्या गोष्टी कधीतरी ऐन वेळेला संपलेल्या असतात क्रीम अवेलेबल नसते खूप सारे प्रॉब्लेम्स असतात परंतु आपण तरीही त्यामधून कस्टमरला फ्रेश आणि हायजेनिक केक देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळा बेकरीतून जे कस्टमर आपले जे कस्टमर असतात त्यांना स्वस्तामध्ये अडीचशे रुपये तीनशे रुपयाला जे केक मिळतात त्यांनी रिअली त्याचा जर फीडबॅक द्यायचा विचार केला तर ते केक त्यांना खाताना अजिबात आवडत नाहीत एक आणायचा म्हणून स्वस्तात मिळतोय म्हणून ते केक घरी घेऊन येत असतात परंतु त्या केकची टेस्ट जी आहे ती आपल्या केकशी कम्पेअर करता खूपच बऱ्याच वेळा असं होतं की ते शिळेसुद्धा असतात केक चांगले लागत नाहीत बऱ्याच मी काही कस्टमरकडून ऐकलेली ते अक्षरशः केकमध्ये आळ्यासुद्धा पडलेल्या असतात कारण त्यांचे ते केक जे असतात ते थोडे पाच सहा दिवस ठेवलेले असतात त्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात तुम्ही बेकरीमध्ये जाऊन बघितलं तर हायजीन नावाचा प्रकार हा तिथे नसतो आणि त्यामुळेच त्या प्रत्येक वेळेस कस्टमर जेव्हा आपल्याला केकची ऑर्डर देतो तेव्हा या पन्नास रुपयांची किंमत हीच असते की तुमच्यापर्यंत हायजिनिक केक येतो फ्रेश केक येतो कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ॲड न करता केक येतो ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर द्याल त्याच दिवशी तुमच्यापर्यंत केक आम्ही पोचत असतो बऱ्याच वेळा आपण डिलिव्हरीसुद्धा फ्री देतो कस्टमर आता हा जो केक आहे कस्टमर काही कारणाने आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला जर केक द्यायचा असेल तर आपण जर माझ्या घराच्या जवळपास जर, जर केक डिलिव्हरी द्यायची असेल तर मला शक्य असेल तर मी जाते सुद्धा आणि आजचा जो केक आहे तो बेबी शॉवर थीमचा केक होता आणि पिंक अँड ब्ल्यू कॉम्बिनेशन मध्ये त्यांना केक हवा होता तर इथे तुम्ही बघाल तर मी केक करत आहे अर्ध्या साइडने मी पिंक कलरचा जो केक आहे तो डिझाईन केलेली आहे आणि रोजेड डेकोरेशन आहे हे आणि अर्ध्या बाजूने मी ब्लू कलर इथे ॲड करणार आहे तर अशा प्रकारे घरातली कामं बघत आता माझी लहान मुलगी तुम्हाला माहितीच असेल सिया आहे तिला शाळेतून नेणं स्कूलचा टायमिंग झाल्यानंतर पुन्हा केक फ्रीजमध्ये ठेवा त्यांना घेऊन या मुलांना पुन्हा घरी आल्यानंतर मुलांचं बघा पुन्हा केक कम्प्लीट करा असं करत करत ही जी प्रोसेस आहे ते चालू असते आता आजच्या या केकमध्ये मला बऱ्यापैकी प्रॉब्लेम असा झाला की पहिल्यांदा तर सगळ्यात आधी लाईट गेली माहीत नाही लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला सो लाईटच येत नव्हती बॅटर मी पहिले दहा मिनटं ठेवून बघितलं परंतु लाईट आली नाही पुन्हा तो मी गॅसवर शिफ्ट केला त्यानंतर थोड्या वेळाने लक्षात आले की माझ्याकडे एक किलो केकचे बॉक्सेस सगळे संपलेले आहेत सो मला ते बॉक्सेससुद्धा आणायचे होते मुलांना आणायचं असतं म्हणजे सगळ्या गोष्टीचं एवढं जम्बलिंग होतं आणि खूप धावपळ होते अशा वेळेस परंतु तरीही आता इथे तुम्ही एक गोष्ट बारकाईने बघा माझा एवढाच फक्त तीन रोजेट काढायचे बाकी होते आणि माझी केकची जी क्रीम आहे ती संपली तर आता तेवढ्यासाठी पुन्हा मला कारण क्रीमचं मेजरमेंट व्यवस्थित होतं परंतु बराच वेळा असं होतं की डिझाईन यामध्ये थोडी जास्त असल्यामुळे क्रीम थोडीशी जास्त लागली आणि अगदी थोड्या तीन रोझेटसाठी पुन्हा क्रीम बीट करावी लागली बरं क्रीम बीट थोडीशी घेऊन चालत नाही आता मी यामध्ये थोडीशी घेऊन पाहिली परंतु ती होईना शेवटी छोटा बाऊल घेतला त्यामध्ये आणखीन क्रीम एक्स्ट्रा बीट केली आणि ते राहिलेले तीन रोजेट कम्प्लीट केले सो अशा प्रकारे केक इथे पूर्ण झालेला आहे एवढी क्रीम एक्स्ट्रा शिल्लक राहिलेली आहे म्हणजे हा वेस्टेजसुद्धा असतो आपला जर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे ऑर्डर नसेल तर आपण त्या केकचं काय करणार असा प्रश्न पडतो तर इथे केक कंप्लीट झालेला आहे बरोबर एक किलोचा केक झालेला आहे यावर काही टॉपर्स मला ठेवायचे आहेत इथे सिया असते तुम्ही बघाल तर मी थोडंसं माझं दुर्लक्ष झालं की हे असा प्रकार नेहमी घरात होत असतो तर आ, क्रीम खाऊन मोकळी झालेली आहे आणि नेहमीच ती क्रीम केकचा वरचा टॉप पोर्शन वगैरे तिला खूप आवडतो कस्टमरचा कॉल आलेला आहे त्यांना पाच मिनिटात केक पाहिजे आहे त्या आलेल्या आहेत तिथे जिथे मी सांगितलं होतं आणि आता मला त्यांना केक द्यायला जायचं आहे तर केक पॅक करून मी त्यांना देते तर सांगण्याचा सा उद्देश हाच की क होम बेकर जे आहे ते तुम्हाला खूप प्रेमाने केक बनवून देतात अतिशय व्यवस्थित आणि हायजेनिक पद्धतीने केक करून देतात सो त्यांच्या या एफर्ट्ससाठी फक्त एफर्ट्ससाठी कारण सगळं सांभाळून या गोष्टी करतात त्यामुळे एका गृहिणीला तुम्ही नक्कीच पन्नास रुपये केकसाठी वाद घालत बसू नका घरातल्या किमतीपेक्षा निदान पन्नास रुपये तरी जास्त तुम्ही होम होमबेकरला नक्कीच द्या सो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कस्टमरपर्यंत पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय